आज सकाळ सकाळ आपण ड्रोन पॅक केलं आहे याच्यावरून तुमच्या ध्यानात आलंच असेल का आजचं जे काम आहे आपल्याला ते ड्रोन फ्लायचं. त्याच्यामुळे सकाळ सकाळ आवरून 6:21 आपली कार घेऊन आपण घराबाहेर पडलो. नंतर लक्षात आलं का आपले जे मालक आहेत आजचे ते गाडी घेऊन येणार आहे, त्याच्यामुळे आपली गाडी पार्क केली आणि आपण त्यांच्या गाडीत सवार झालो. द पब्लिक ब्रॉडकास्ट याचे सर्वे सर्व आहे द कृष्णा सर यांचं हे काम होतं आणि आपण पोहोचलो डायरेक्ट श्रीगोंदा येथील महामानव बाबा आमटे बहुउद्देशीय सामाजिक संस्थेत. विकास सरांनी आपल्याला जी एक आवलीय माणसाची ओळख करून दिली ती म्हणजे का 2008 एका खाजगी शिक्षण संस्थेत काम करणारा एक माणूस का ज्याने या फाशी पारदे आदिवासी डोंबरी अशा समाजातील जे मुलं आहेत जे शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं कसं यासाठी विचार मांडला. कारण त्यांना धड नाव ठेवलेलं नाही, त्यांचा जन्मतारखा नाही, यांना कोणत्या शिक्षण संस्थेत कोण प्रवेश देणार ह्या सगळ्या गोष्टीवर मात करीत देवेडा तरुण अनंतराव झेंडे यांनी या सगळ्या मुलांचं पालकत्व स्वीकारून यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं काम केलं आणि तो हाच व्यक्ती आवलिया माणूस सलाम त्या माणसाच्या कार्याला. खरं तर आपण आज आपलं व्हिडिओचं काम करायसाठी आलतो पण या मुलांना बघून एकदम बालपण आठवलं आणि आपण आपल्याला स्वतःला दुःखी समजतो. कारण आपल्याला जगात समस्या किती येतात ह्या माहीत नाही. कित्येक मुलं अजून शिक्षणापासून आणि बऱ्याच चांगल्या गोष्टीपासून वंचित येतं का ज्यांना राहायला घर नाही किंवा शिक्षण नाही किंवा अजून भरपूर आपल्या वैयक्तिक समस्येने अडचणीत येतं. इथं मुलांनी स्वतः आपले भांडे धुवून मस्तपैकी बस्कर टाकून एकदम शिस्तीत लाईनशीर आणि मॅडमच्या सूचनाचं पालन करीत प्रार्थना म्हणा किंवा त्यांचं जे रोजचं रुटीन आहे त्याच्या पद्धतीने नियोजन चालू होतं. त्यातीलच काही मुलं स्वच्छता करतात, त्यातीलच काही मुली इकडं वाढायचं काम करतात. एकदम छान असं नियोजन आणि सगळ्यांना सगळ्या गोष्टी व्यवस्थित पोहोचून याची काळजी घेत मस्तपैकी प्रार्थना आणि आपण ज्याला म्हणतो जेवण अगोदरची एक प्रार्थना असं सगळं जेवण झालं. आपण आपलं काम चालू केलं कारण पावसामुळं आपण बराच वेळ खोळंबलो होतो. काम आपलं झालतं आणि हे माणसाकडं बघून खूप एनर्जी वाटत होती का काय करू शकतो एक माणूस याचं मला असं म्हणजे माझा दिवस आज एकदम सार्थकी लागला असं मी स्वतःला म्हणे. आणि इथं जे विद्यार्थी इथं त्यांचे पालक इकडं आलते आणि त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन चाललं होतं. आपल्याला भूक लागली होती तर आत्ता आपलं जेवण तिथंच होतं जिथं विद्यार्थी जेवले. कृष्णा सरांनी आपल्यासाठी बसकर घेतलं, ताईंनी आपल्याला जेवण आणून दिलं. मेनू होता वरण भात चपाती आणि कारल्याची भाजी आणि लोणचं. खूप मिटक्या मारून आपण ते खाल्लं आणि हॉस्टेलचा आज आनंद घेतला आपण. त्याच्यानंतर स्वतः आपण ताटल्या धुतल्या म्हणजे सगळ्यांनीच धुतल्या. हॉस्टेलचे नियम पाळून आपलं शूट आहे ना आतलं इथं शेवटच्या टप्प्यावर होतं ते शूट आपण कम्प्लीट केलं. इथं एक मस्त माहोल होता त्याचा आपण व्हिडिओ बनवला. म्हणलं बघा विवेकानंदांना प्रणाम करून आपण पुढ्या प्रवासाला निघालो. पुढचा जो प्रवास होता ना तो होता कुलकर्णीवाडा. कुलकर्णीवाडा म्हणजे ही सगळी जी घटना आहे ना ती जी ही प्रेरणा आहे ती एसनेला संस्था अहमदनगर येथून म्हणजे सर्व जातीतील धर्मातील गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी चारित्र्य निर्मिती आणि राष्ट्रप्रेम जागृत करून शिक्षणाद्वारे त्यांचे जीवन उजळवण्यासाठी कृतिशील संस्था कुलकर्णीवाडा श्री गिरीश निळकंक कुलकर्णी आणि परिवाराने समाजसेवी उपक्रमासाठी ही वास्तू निरपेक्षपणे लोकार्पित केली होती 1 नोव्हेंबर 2009 म्हणजे कुलकर्णी परिवाराचे पण खूप खूप म्हणजे दानशूर म्हणावं लागेल का एवढी मोठी वास्तू त्यांनी कोणताही मोबदला न घेता या संस्थेसाठी आणि या समाजासाठी समर्पित केली. सलाम त्यांच्या दातृत्वाला, सलाम त्यांच्या कर्तृत्वाला. दिवसभर आज हे सगळं ह्या वातावरणात राहून खूप भारी वाटलं, खूप छान वाटलं. इथं मुलांसाठी मस्त आणि छान अशी लायब्ररी बनवलेली आणि इथून आता आपलं प्रस्थान होतं आहे ते आपल्या पुढच्या प्रोग्रॅमसाठी. पुढ्या प्रोग्रॅमला गेलतो जे आपल्याला ड्रोन शूट होतं ते घ्यायचं होतं पण आज दिवसभर पाऊस झडी मारून होता त्याच्यामुळे ड्रोन आणि आपलं रिमोट गाडीतच राहिलं आणि आजचा दिवस समाप्त झाला. सगळ्यात महत्त्वाचं धन्यवाद आहे ते कृष्ण सरांना का ज्यांनी आज आपल्याला काम करायची संधी दिली. तर मनापासून द पब्लिक ब्रॉडकास्ट याचे सर्वे सर्व त्यांचं धन्यवाद. आणि आता आपण घरी आलो आहे. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.